राहुरीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखाना संचलित आयुर्वेदिक महाविद्यालय आणि चिकित्सालयात डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांचे थकित पगार तातडीने करावेत, संस्थेने केलेल्या कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी पेशंट म्हणून दाखल झालेले ज्येष्ठ पत्रकार महादेव काळे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू आढाव आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारपासून पतसंस्थेच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी असं म्हटलंय की आपण 27 मार्चपासून या चिकित्सालयात ॲडमिट होऊन उपचार घेत आहोत. येथील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना 7-8 महिन्यांपासून पगार मिळाले नाहीत. रुग्णांचे पैसे तसेच आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी आणि डोनेशन घेऊनही कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. यामुळे रुग्णालयाची आर्थिक स्थिती पूर्ण कोलमडली आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. रात्रंदिवस काम करून कर्मचाऱ्यांना पगार नसतील तर त्यांच्याकडून सेवा करून घेण्याचा काहीच अधिकार नाही. यामुळे पुढील उपचार बंद करून जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही तोपर्यंत चिकित्सालयासमोर आंदोलन करणार असल्याचं काळे यांनी सांगितलं. दवाखान्याचे पगार झाले पाहिजे आणि ज्या लोकांनी या प्रशासकापूर्वी जी कमिटी होती त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी प्रमुख मागणी. आणि उपचार का बंद केले? उपचार बंद केले जोपर्यंत त्यांचे पगार मिळत नाही तोपर्यंत मी उपचार घेणार नाहीये. तुमचं कमी जास्त काय झालं तर माझी पूर्ण तयारी आहे त्याला. मी तयारीनिशी बसलेलो आहे इथं. काळेमामा ज्येष्ठ पत्रकार आणि आमच्या रिपब्लिकन सेनेचे संपर्क कार्यालय प्रमुख यांचं हरण्याचं ऑपरेशन होतं. या ठिकाणी ते ऑपरेशनसाठी आले असता ऑपरेशन त्यांचं केलं गेलं. परंतु या ठिकाणी या कर्मचाऱ्यांची अवस्था ज्यावेळेस बघितली ती अतिशय भयानक परिस्थिती आहे. त्यांची व्यथा ऐकल्यानंतर असंही दिसून आलं की गेले 8-10 महिने पगार नाही आणि पगार नसल्यामुळं त्यांचे देखील जीवन आवश्यक अतिशय महत्त्वाचं आहे. मुलांचे लेकरांचे यांचे त्यांचे हे असताना अनेक व्याधी त्यांच्या पाठीमागे आहे. आणि दुसरी गोष्ट आर्थिक या ठिकाणी जी बाब आहे जे दवाखान्यामध्ये जो प्रकार आहे चाललेला आर्थिक या ठिकाणी उलाढाल पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि त्याच्यामुळं पेशंटला या ठिकाणी स्वतः काळेमामा यांनी सांगितलं की मी त्यांचा हा हे जे कर्मचारी आहेत यांना गेल्या 8-10 महिने पगार नाही त्यामुळं मी फुकट सेवा त्यांची घेणार नाही आहे आणि त्यांनी या ठिकाणी उपचार घेण्यास मनाई केलेली आहे आणि जोपर्यंत या काम कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही तोपर्यंत मी माझं हे धरणं आंदोलन करणार आहे. त्या धरणे आंदोलनाला मामाच्या या मागणीला या कर्मचाऱ्यांचा पगार व्हावा, संबंधित डॉक्टर आहेत त्यांचाही पगार या ठिकाणी झाला पाहिजे, मुलांना जे शिकवतात ते शिक्षक आहेत. वास्तविक पाहता या ठिकाणी मुलांकडून डोनेशन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातं आणि त्या डोनेशनमधून या कर्मचाऱ्यांचा पगार केला जातो. परंतु तो पगार का केला जात नाही, ते डोनेशन घेतलं ही निधी कुठे जाती, पेशंटचे पैसे कुठे जातात ह्याची चौकशी व्हावी आणि जे संबंधित या कारखान्याचे जे प्रशासक नेमलेले आहेत त्या प्रशासकांना आमची देखील मागणी आहे की सदर या कर्मचाऱ्यांचा पगार का झाला नाही. यांचं जो निधी आहे हा निधी गेले 10 महिन्यापूर्वी वेळोवेळी पगार होत होता परंतु अचानक हा निधी गेला कुठे, या निधीची चौकशी झाली पाहिजे. अन्यथा रिपब्लिकन सेना देखील या प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडेल आणि या कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम करेल. लवकरात लवकर या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात यावेत अशी मागणी आता रुग्णही करतायत. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, राहुरी.